200 रुपयांची लाच घेताना तहसील चौकात ट्रॅफिक हवालदारास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने घेतले ताब्यात. धुळे 200 रुपयांची लाच घेणं ट्रॅफिक हवालदारास चांगलंच महागात पडलं आहे. धुळे शहरातील तहसील चौकात आवश्यक कागदपत्रे असताना देखील वाहनधारकांकडून ऑनलाईन पद्धतीने दंड आकारण्याची धमकी देत 200 रुपयाची लाच मागणाऱ्या ट्रॅफिक हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी 200 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. तक्रारदाराकडे आवश्यक सर्व कागदपत्रे होती, तरी देखील लाच घेण्यासाठी नाहक त्रास दिला जात असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेली होती. या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला असता या सापळा दरम्यान संबंधित ट्रॅफिक पोलीस कर्मचारी लाच घेताना आढळून आला आहे. धुळे शहर वाहतूक शाखेतील पोलीस रस्त्यावर वाहने अडवून वाहन धारकांना नाहक त्रास देत पैशांची मागणी करत होता. अशाच प्रकरणात 200 रुपयांची लाच स्वीकारताना या कर्मचाऱ्यास तात्काळ अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर यांनी केली आहे. 6 सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक प्रकाश जोडगे, पोलीस निरीक्षक मंजित सिंग चव्हाण, तर सापळा पथकात राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, गायत्री पाटील, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, रोहिणी पवार हे होते. तक्रारदार जे की 40 गावचे रहिवासी आहेत, ते धुळ्याहून 40 गावला ये जा करत असतात त्यांच्या कामानिमित्त. तर त्यावेळेस त्यांच्याकडे ते मोटरसायकलने ये जा करतात, त्यांच्याकडे सगळे वाहनांचं कागदपत्र वगैरे सगळे असताना पण तहसील चौकातले पोलीस, ट्रॅफिक पोलीस त्यांच्याकडे त्यांची अडवणूक करून ऑनलाईन दंड जास्तीच्या रकमेचा देण्याचं धमकी देतात आणि पैसे वसुली करतात अशी त्यांची तक्रार होती. त्यांनी काल दिनांक 2/5/2023 रोजी आपल्याकडे तशी तक्रार दिली होती. त्या तक्रारीप्रमाणे आज दिनांक 3/5/2023 रोजी पडताळणी करण्यात आली. तर पडताळणी दरम्यान तहसील चौकातील ट्रॅफिक कर्मचारी, तहसील चौक अंगलोर हायस्कूल त्याजवळचे ट्रॅफिक कर्मचारी उमेश सूर्यवंशी यांनी तक्रारदार यांच्याकडे सर्व कागदपत्र असताना ऑनलाईन दंड मागितलं, म्हणजे ऑनलाईन दंड करील अशी धमकी दिली आणि त्या बदल्यात त्यांनी 200 रुपयाची मागणी केली. त्याप्रमाणे पंचांसमक्ष पडताळणी झाल्यावर सापळा कारवाई राबवण्यात आली आणि त्यांना 200 रुपये घेताना रंग्यात पंचांसमक्ष पकडण्यात आले. त्या संदर्भात आपण पोलीस हवालदार उमेश सूर्यवंशी बक्कल नंबर 1623 वाहतूक शाखा धुळे यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येत आहे. तर या अनुषंगाने मी सर्व जनतेला आवाहन करतो की जर कोणी सरकारी अधिकारी कर्मचारी आपल्याकडे जर अशा स्वरूपाचं काम करण्यासाठी किंवा काम न करण्यासाठी